Good morning children. Today we are going to see standard 4th maths page number 75 chapter number 13 multiplication part 2. First term madhe apan multiplication pahile ahe. Multiplication kasa karaycha lattice method na kasa karaycha he apan shiklo ahot. Ata ya chapter madhe apan 3 digit numbers na 1 digit number ni multiplication kasa karaycha kiwa 2 डिजिट नंबरला 2 डिजिटने मल्टीप्लाय करून आंसर कसं मिळवायचं हे आणि वर्ड प्रॉब्लम्स कसे सॉल्व करायचे हे पाहायचं आहे. नाऊ वी आर गोइंग टू सी हियर फर्स्ट एक्सरसाइज मल्टीप्लाय द फॉलोइंग. हे मल्टिप्लिकेशन्स आपल्याला करायचे आहेत. इथं त्यांनी पहा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड असे कॉलम्स करून दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 743 मल्टीप्लाइड बाय 5 म्हणजे हा 3 डिजिट नंबर आहे त्याला सिंगल डिजिट 5 ने मल्टीप्लाय कसं करायचं ते इथे आपण पाहायचं आहे. तर सॉल्व करताना कसं करायचं तर 5 ने प्रत्येक डिजिटला मल्टीप्लाय करत जायचं. 5 ने फर्स्ट 3 ला नंतर 4 ला नंतर 7 ला या क्रमाने आपण मल्टिप्लिकेशन आता करायचं आहे. लेट्स स्टार्ट. 5 threes आर 15. 15 शी 5 हे युनिट प्लेसला लिहायचं आणि कॅरी 1 जो आहे तो टेन्स प्लेसच्या बॉक्समध्ये वरती लिहायचा. ओके 5 threes आर 15. 15 शी 5 कॅरी 1 हा वरती टेन्स प्लेसच्या बॉक्समध्ये लिहिला. 5 fours आर 20. 20 मध्ये हा 1 कॅरी ॲड केला किती येणार 21. 21 शी 1 इथे खाली आन्सरमध्ये लिहिलं आणि 2 जे आहे ते कॅरी आपण 100 प्लसच्या बॉक्समध्ये वरती लिहिले. ओके 5 fours आर 20. 20 मध्ये वरचा 1 ॲड केला 21. 21 पैकी 1 आपण आन्सरमध्ये लिहिला आणि 2 कॅरी हा 100 प्लेसच्या बॉक्समध्ये लिहिला. आता 5 sevens आर 35. 35 मध्ये 2 ॲड केले 36 37. सो 37 असं आपण लिहायचं 3000 प्लेसच्या बॉक्समध्ये आणि 700 प्लेसच्या बॉक्समध्ये. सो फायनल ॲन्सर इज 3750. ओके सेकंड क्वेश्चन आहे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड. युनिट प्लेसच्या कॉलममध्ये आपल्याला 9 टेन्स प्लेसच्या बॉक्समध्ये 0 आणि 100 प्लेसच्या बॉक्समध्ये 4409 मल्टिप्लाइड बाय 4 दिलेलं आहे. सेम वेनी आपण आता इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 49 आर 36. 36 इथे येणार आणि 3 जे कॅरी आहे ते आपण टेन्स प्लेसच्या बॉक्समध्ये लिहिले. 400 हे 3 कॅरी जे आहेत ते तसेच लिहायचे 0 आल्यामुळे आणि 4 fours आर 16. सो 16 पैकी 1 आपण 1000 प्लेसच्या बॉक्समध्ये 600 प्लेसच्या. फायनल आन्सर इज 1636. ओके नाऊ सी हियर 354 मल्टीप्लाइड बाय 9. 9 fours आर 36. 36 शी 6 3 कॅरी टेन्स प्लेसच्या बॉक्समध्ये लिहिले. 9 fives आर 45. 45 मध्ये 3 ॲड केले 45. 46, 47, 48 3 ॲड केल्यानंतर. सो 8 इथं आपण आन्सरमध्ये लिहिले आणि 4 कॅरी आहे ते 100 प्लेसच्या बॉक्समध्ये. 9 threes आर 27 प्लस 4. 27 प्लस 4 कॅ करायचे आहेत आता 28 29 30 31. 31 पैकी 3000 प्लेसमध्ये 100 प्लेसच्या बॉक्समध्ये. सो फायनल आन्सर इज 3186. अंडरस्टँड कसे मल्टिप्लिकेशन्स करायचे ते. आता सेकंड क्वेश्चन सी हियर 37 मल्टीप्लाइड बाय 27. 37 मल्टीप्लाइड बाय 27 सेम प्रोसिजरनी असंच आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 7 sevens आर 49. 49 शी 9 कॅरी आला 4. आधी आता इथे 7 थर्टी 3 आणि 7 आणि 3 ला मल्टिप्लाय करायचं आणि त्याचे आन्सर्स लिहायचे.
ओके आता सेवनना आपण सेवनला मल्टीप्लाय केलं 49 आले. 49 पैकी 9 युनिट प्लेसला 4 टेन्थ प्लेसच्या बॉक्समध्ये आणि 7 3 21 21 4 ॲड केले 25 येतात. 25 म्हटल्यावरती आपण 2 हे 100 प्लेसच्या बॉक्समध्ये आणि 5 टेन्थ प्लेसच्या बॉक्समध्ये. ओके आता सेकंड म्हणजे 27 मल्टीप्लाय करायचं आपल्याला. मग आता सेकंड डिजिट जो आहे तो 2 आहे, त्यानं मल्टीप्लाय करायचं. त्यानं मल्टीप्लाय करण्यापूर्वी इथं जो ॲन्सर आलेला आहे युनिट प्लेसला जो नंबर आहे ॲन्सरचा त्याच्याखाली 0 लिहायचा नेहमी सेकंड नंबरनी मल्टीप्लाय करण्याला सुरुवात करण्यापूर्वी. 0 युनिट प्लेसच्या ॲन्सरच्या खाली लिहायचा आणि मग या नंबरनी मल्टीप्लाय करायचा. 2 7 14 14 पैकी इथे 4 लिहिले आणि कॅरी 1 आला तो आपण इथे 100 प्लेसच्या बॉक्समध्ये लिहिला. सो 2 7 14 14 4 कॅरी 1 2 3 6 6 पैकी आणि हा एक कॅरी ॲड केला 7. ओके आता या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे, ती आपण इथे ॲडिशन करूयात. आणि जे फायनल ॲन्सर येते ते इथे आपण खाली याच्या लिहायचं. आता ही ॲडिशन करताना 9 + 0 9, 5 + 4 9 आणि 7 + 2 9. सो फायनल ॲन्सर इज 999. अंडरस्टँड? 2 डिजिट नंबरनी मल्टीप्लाय कसं करायचं ते. ओके सिमिलर वेनं सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया. 67 × 92 आता 2 प्रथम आपण 7 आणि 6 मल्टीप्लाय करूया. 2 7 14 14 4 कॅरी आला 1 2 6 12 12 1 ॲड केला 13 134 आला. सेकंड नंबरनी मल्टीप्लाय करण्यापूर्वी काय करायचं, फर्स्ट जे ॲन्सर आलं आहे त्याच्या युनिट प्लेसच्या खाली 0 लिहायचा आणि मग सेकंडनी मल्टीप्लाय करायचं. 9 7 63 63 3 कॅरी 6 वर आपण इथे 100 प्लेसच्या बॉक्समध्ये लिहिला आणि 9 6 54 54 6 ॲड करायचे आहेत, किती होणार 60. सो 60 आपण लिहिताना 6 हे 1000 प्लेसमध्ये आणि 0 हे 100 प्लेसमध्ये लिहिणार आणि आता हे सर्वांची ॲडिशन करायची. 4 3 + 3 6 1 + 0 1 आणि 6 ॲज इट इज. सो ॲन्सर इज 6164. ओके थर्ड वन 60 × 24 4 प्रथम मल्टीप्लाय करायचं. 400 कोणत्याही नंबरनी 0 मल्टीप्लाय केलं की 0 ॲन्सर. 4 6 24 सो 24 इथे आपण लिहिले आणि सेकंड नंबरनी मल्टीप्लाय करण्यापूर्वी 0 नेहमी लिहायचा. 2 0 2 0 मल्टीप्लाय करायचं. 2 0 0 ते 0 आपण इथे लिहिले आणि 2 6 12 12 1000 प्लेसमध्ये 200 प्लेसमध्ये. आता फायनल ॲडिशन करूया दोघांची. 0 + 0 0 4 + 0 4 2 + 2 4 आणि 1 ॲज इट इज. सो फायनल ॲन्सर इज 1440. ओके अंडरस्टँड? नेक्स्ट 4 5 6 हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तुमचे तुम्ही सॉल्व